स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जसं थंबनेलवर पाहिलंच की नागरमुनोळी येथील आपण जे जाऊन आलेलो होतो पॅरालिसिस हॉस्पिटलला, त्याचा किती फरक पडलेला आहे. त्याचे बरेचसे लोकांनी या ठिकाणी कमेंट केलेले आहेत, बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहेत त्याबद्दल. बऱ्याचशा शंका मी व्हिडिओच्या माध्यमातून आधी पण दूर केलेल्या आहेत, तरी पण आता आम्ही जे प्रत्यक्ष जाऊन आलो, माझे वडील सोबत आहेत, तर त्यांना काही प्रमाणात थोड्याशा प्रमाणातच पॅरालिसिसचा अटॅक होता, पण तो वेळेत पूर्ण झालेला आहे त्यामुळे जास्त काही अडचण झालेली नाही. परंतु ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुरंत आम्ही त्याच क्षणाला की त्यांचा MRI करून तिथील हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो. 3 दिवस ॲडमिट झाल्यानंतर त्याच्यानंतरच आम्ही नागरमुनोळीला गेलो. आपणही जर असा काही प्रसंग घडला तर प्रथम ॲलोपॅथीचा विलाज करणे आवश्यक असते, त्यामुळे आपणही नक्कीच पहिले ॲलोपॅथीचा या ठिकाणी विलाज केल्यानंतरच पुढे नागरमुनोळीला घेऊन जायला पाहिजे. कारण ती तो जो वेळ असतो तो फार महत्त्वाचा असतो, आणि त्या वेळात जे ब्लडमध्ये ज्या गाठी बनलेल्या असतात त्या ॲलोपॅथीमुळं नील होऊन आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो व्यवस्थितरित्या. त्यामुळे आपण पहिले ॲलोपॅथीचा विलाज इमर्जन्सीमध्ये केला पाहिजे आणि नंतरच त्या ठिकाणी आपण गेले पाहिजे. काय म्हणता दादा, बरं वाटतंय ना दादा? हा आता एकदम छान वाटतंय, खूप फरक पडलेला आहे. कुठं चालायला नाही की हात वगैरे सर्व व्यवस्थित हालतात आता. थोडासा पाय उचलण्यासाठी फरक पडत होता, त्यामुळे तो पण या ठिकाणी आता जवळपास 6 महिने या ठिकाणी झालेले आहेत आम्ही जाऊन आलो. आणि पूर्णपणे आपण 3 वेळेस गेलो ना, 3 वेळेस या ठिकाणी नागरमुनोळीची ट्रीटमेंट केली. कारण इथून पण 600 किलोमीटरच्या जवळपास अंतर आहे नागरमुनोळी जाण्यासाठी, त्यामुळे पूर्ण 5 वेळेस जाण्याची काही शक्य झालेलं नाही आणि त्यामध्ये फरक पण पडलेला आहे त्यामुळे. आणि आपल्यालाही जायचं असेल तर या ठिकाणी परत एक वेळेस सांगतो की आपल्याला 5 वेळेस त्या ठिकाणी जायला लागतं आणि दर 10 दिवसांनी ट्रीटमेंटसाठी तिथं बोलवलं जातं. आणि त्यामध्ये एका वेळेस गेल्यानंतर जवळपास 3 इंजेक्शन्स त्यांच्याकडून घेतले जातात. 500 रुपये फर्स्ट फी असते त्यांची, आणि दरवेळेस आपण त्यानुसार स्टेपनुसार त्या ठिकाणी जाऊ शकता. 5 वेळेस पूर्ण ट्रीटमेंटचा भाग असतो दर 10 दिवसांनी. असं जवळपास 1-2 महिन्याच्या अंतराने आपली पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते, बरोबर ना? या ठिकाणी आता काहीच अडचण नाही ना आपल्याला, खूप काही चालतात व्यवस्थित, हार्डवर्कचे काम पण करतात. नागरमुनोळीला गेल्यापासून आता त्यांना खूप फरक पडला आहे, आता खूप हार्डवर्किंगचे सुद्धा ते काम करतायत. बरंचसं म्हणजे चांगल्यापैकी फरक आहे. त्यावेळेस पाय वगैरे भरपूर सुजलेले होते, सध्या नॉर्मल आहे, चांगल्या पद्धतीनं काम करतात. आपणही जर पेशंट भरपूर यापेक्षा खूप जास्त सिरियस असे पेशंट त्या ठिकाणी येतात ज्यांना की चालायला येत नाही, आणि असे पेशंटसुद्धा मी शाश्वती नाही देऊ शकत की बरे होतात, पण बऱ्यापैकी लोकांना फरक पडतो. आणि आपणही नक्कीच एक वेळेस ट्रीटमेंट घेऊन पाहण्यासाठी हरकत नाही, त्यामुळे आपणसुद्धा एक वेळेस जाऊन यायला पाहिजे असं मला वाटते. जर पेशंट बाग इतर ठिकाणी दाखवून पण बरा होत नसेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच एक वेळेस जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिलं नॉर्मली चालणं फिरणं आणि पूर्णपणे जे घरातले काम असतात ते नॉर्मली स्वतःहून करतात, त्यामुळे पूर्ण या ठिकाणी फरक पडलेला आहे. आपण या ठिकाणी एक वेळेस जाऊन यायला हरकत नाही. चला तर आपल्याला आणखीन पण काही प्रश्न असतील, शंका असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्या प्रश्नांचे नक्कीच जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. चला मग हा व्हिडिओ इथंच संपूया, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.